शेतकरी बंधूंनो नमस्कार शेतकरी बंधूंनो आपल्या शेतीसोबत पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाची निवड करणारे सर्व शेतकरी बांधव सध्या चिंतेत आहेत कारण लंपी स्किन डिसीज या आलेल्या रोगामुळे आपल्या दुग्ध व्यवसायावर याचा विपरीत परिणाम होत आहे आणि माझंही गोठ्यातील जनावर आता अडचणीत देत आहे का किंवा त्यासाठी मी काय करावं असा प्रश्न सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या मनात आहे आणि शेतकरी बंधूंनो तुमच्या या सगळ्या अडचणी लक्षात घेत असतानाच या विषयावर आज सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी केव्ही के प्रवरा कम्युनिटी रेडिओच्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलेलं आहे प्रवरा परिसरामध्ये आपली गाय आजारी असलं की पहिलं आठवणारं नाव म्हणजे डॉक्टर रंगनाथ विखे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रंगनाथ विखे आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर नमस्कार नमस्कार मॅडम सर्वप्रथम सर आता जो लंपी स्किन डिसीज सुरू आहे आणि वेगवेगळ्या बातम्या आणि होणाऱ्या चर्चेमुळे शेतकरी बांधव खरं तर मोठ्या चिंतेत आहे या लंपी स्किन डिसीज आजाराबद्दल आपण काय सांगाल ठीक आहे मॅडम आता जो आजार चालू आहे हा लंपी स्किन डिसीज थोडक्यात एल एस डी किंवा चर्मरोग किंवा कातड्याचा आजार या आजारा नावाने तो ओळखला जातो लंपी स्किन डिसीज आजार, हा आजार कॉपरीपॉक्स या नावाच्या विषाणूमुळे होतो हा विषाणू देवी गटातील असून लंपी किंडिसिस हा आजार मूळचा दक्षिण आफ्रिकेतील असून तो भारतामध्ये ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये ओडिसा राज्यात पहिल्यांदा आढळून आला व तेथून त्याचा प्रसार सहा राज्यांमध्ये झाला त्यामध्ये पश्चिम बंगाल छत्तीसगड तेलंगणा आंध्र प्रदेश केरळ कर्नाटक या राज्यामध्ये झाला आणि सन दोन हजार दो वीस मध्ये महाराष्ट्रात बीड जिल्ह्यात आढळून आला व नंतर दोन हजार एकवीस मध्ये महाराष्ट्रात तो इतरत्र दिसू लागला प्रामुख्याने हा आजार होण्याची मुख्य कारणे डास चावणारी माशी गोमाशी आणि गुचीड यापासून हा आजार बळावतो आणि बाधित जनावरांचा स्पर्श बाधित जनावरांच्या दूषित झालेला चारा पाणी इतर सशक्त जनावरांनी खाल्यास त्यांना हा आजार होऊ शकतो निश्चितच आणि अशा पद्धतीनं तर या आजाराचं मेन कारण काय आहे हे तर आपण सांगितलेलं आहे पण सामान्य शेतकऱ्यांनी कोणत्या लक्षणावरून हे ओळखायचं आहे की आपल्याही गोठ्यामध्ये लंपी स्किन डिसीज या आजाराला सुरुवात झालेली आहे मॅडम याच्यात असं आहे जनावरांच्या ज्यावेळेस जनावर आजारी पडतं तर जनावरांच्या संपूर्ण अंगावर दहा ते वीस सेंटीमीटर व्यासाच्या गाठी येतात जनावराला खूप ताप येतो आणि दुसऱ्या ते तिसऱ्या दिवसापासून जनावरांच्या डोळ्यातून नागपुरीतून चिकट स्राव येण्यास सुरुवात होते जनावर चारा खाणे पाणी पिणे बंद करतात किंवा पूर्ण बंद होतात दूध उत्पादनामध्ये घट येते जास्त आजार बळावल्यास जनावरांचे डोळे पांढरे किंवा भुरकट दिसू लागतात व त्यामुळे जनावराला दिसण्यास कमी होते आता यावरील उपचार तर सरा आपण प्रतिजैवकाचा वापर पाच ते सहा दिवस करावा ताप कमी करणारी औषधं वापरावीत तसेच जनावराला आशक्तपणा आल्यामुळे जनावरांची प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे असते म्हणून लिव्हरटॉनिक व जीवनसत्वाची औषधं वेदनाशामक औषधे याचा वापर करावा तसेच चांगल्या जनावरांना इंजेक्शन आयवर मेक्टिनचा वापर करावा वरील सर्व औषधं हे तज्ञ पशुवैद्यकीय यांच्या मार्गदर्शनाखालीच करावीत अगदी बरोबर सामान्य शेतकरी खर तर घाबरलेले आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर लंपी स्किन डिसीजचा होत असणारा हा प्रादुर्भाव आणि मग तितक्याच मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची ही मोहीम सुरू आहे लसीकरणाबद्दल आपण काय सांगाल नक्की मॅडम कारण हा जो आजार आहे हा प्रथमत आपल्या देशामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये पहिल्यांदाच आलेला आहे त्याच्यावर लस अशी उपलब्ध नाहीये पण आपण गोटपॉक्सची जी लस आहे ती आपण गायींमध्ये वापरतो आणि तिचे रिझल्ट पण चांगले आलेले आहेत गोटपॉक्स व्हॅक्सिन हे उत्तर काशी स्ट्रेनचा वापर केलेली लस आहे एक मिली लस सबकट म्हणजे कातड्याखाली दिली जाते जनावरस लस दिल्यानंतर पंधरा एक ते एकवीस दिवसामध्ये प्रतिकारशक्ती येण्यासाठी कालावधी लागतो आणि चार महिन्यापासून ते मोठ्या जनावरांमध्ये एक मिली लस ही सबकट दिली जाते म्हणजे योग्य वेळेत लसीकरण म्हणजे आपल्या जनावरास ताप आल्यावर नव्हे तर आजच प्रत्येकानं आपल्या गोठ्यातील सगळ्या जनावरांना सगळ्या गायींना आपण लसीकरण करून घेणं तितकं लसीकरण करून घेणं गरजेचं आहे आणि याबद्दल बरेच समज गैरसमज आहे आपण काय सांगाल आपला अनुभव गैरसमज असा आहे आता काही काही मोबाईलमध्ये काही दिवसापूर्वी क्लिप व्हायरल झाली होती एका पुरुषाच्या अंगावर जा जास्त पाठीवरती चेहऱ्यावरती फोड आलेले दाखवलेले होते आणि त्याच्या खाली त्या फोटोखाली एका गायीचा लंपी झालेला फोटो दाख टाकलेला होता दा। सामान्य शेतकरी घाबरलेले आहेत का जनावरांपासून हा आजार आपल्याला होतो आहे तर मोबाईल मध्ये क्लिप व्हायरल होत आहे की जनावरांमध्ये हा आजार मानवास होत आहे हे पूर्णपणे गैरसमज आहे हा आजार जनावरांपासून मानवास होत नाही त्याच्यामुळे सामान्य शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही म्हणजे तुम्ही दूध काढत असताना गोठ्याची स्वच्छता करत असताना नकळत जनावरांमुळे हा आजार आपल्याला होईल का असा विचार करून आपल्या गोठ्याकडे दुर्लक्ष करू नका हो निव्वळ गैरसमज आहे हो तसेच आजारी जनावरांचे दूध खावे किंवा नये हा एक गैरसमज फार मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेला आहे प्रथमतः हे जनावर जास्त आजारी असतं आपण प्रतिजैवाचा वापर जास्त केलेला असतो आणि ते प्रतिजैवायकाचे औषधे जशाच्या तसे दुधात उतरण्याचं प्रमाण असतं म्हणून शक्यतो आजारी जनावरचं दूध खाण्याचं टाळावं ते फेकून देण्याऐवजी खड्ड्यामध्ये पुरून टाकावं किंवा ते कुणीही आपल्याला हे माहीत आहे डेरीत कुणाला माहीत नाही असं म्हणून ते जवळ असणाऱ्या दूध डेअरीमध्ये कुणीही जमा करून न करता ते करूनच खड्डा करून नष्ट करणे द्यावं लसीकरण करत असतानाही काही विशेष काळजी घेणं महत्वाचं आहे का किंवा आपल्या जनावरांच्या वयानुसार त्याला लसीकरणाचं काही वेगळं प्रमाण आहे नाही मॅडम वयाच्या वयानुसार लसीकरणाचं प्रमाण नाहीये वयाच्या चार महिन्यापासून तेर मोठ्यात मोठ्या जनावरांपर्यंत एक मिलीची मात्रा सबकट द्यायची आहे लसीकरण करताना आपल्याला काळजी एक घ्यायची आहे का कोल्ड चेन मेंटेन ठेवायची आहे लसीचं उत्पादन झालेल्या कंपनीपासून ते लसी जनावराला टोचूपर्यंत आपण बर्फामध्ये त्या लशीचं कोल्ड चेन मेंटेन करून ते लसीकरण केलं पाहिजे लसीकरण करताना एकच काळजी घेणं गरजेचं आहे लसीकरण हे निरोगी जनावराला करायचे आहे ते आजारी जनावरला करायचं नाही लसीकरण करताना प्रत्येक जनावराला नवीन निडल सिरिंग हे आपल्याला प्रत्येक गोठ्यामध्ये प्रत्येक जनावराला वापरायचे आहे लसीकरण संपल्यानंतर वापरलेली निडल सिरिंग ही रिकामी बाटली खोल खड्ड्यात जाळून आपल्याला पुरून टाकायची आहे कारण की ही लस लाईव्ह व्हॅक्सिन आहे त्यापासून पुन्हा प्रसार होऊ नये म्हणून काळजी घ्यायची आहे हा आजार शिळी मिंडी यांना होत नाही आणि आपल्या नगर जिल्ह्यामध्ये मशीमध्ये हा आजार आजार आढळून आलेला नाहीये त्याच्यामुळे मशीला पण लसीकरण नाही केले तरी चालेल म्हणजे प्रामुख्यानं आपल्या गोठ्यामध्ये असणाऱ्या गायींना छोट्या कारभडींना हे लसीकरण करणं महत्वाचं आहे शेळ्या मेंढ्यांमध्ये तर हे प्रमाण अजिबात नाही अजिबात नाही शेळ्या मेंढ्यांना मशीनची काळजी घेत असताना लसीकरण केलं तर चालेल पण ते तितकस बंधनकारक निश्चित नाही लंपी स्किन डिसीज या आजाराबद्दल आपण सविस्तर माहिती सांगत आहोत आणि शेतकऱ्यांना अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती या निमित्तानं आज डॉक्टर रंगनाथ सर आपण सांगत आहात काय सांगाल शेतकरी बांधवांना या आजाराला घाबरून न जाता कशी काळजी घेणं गरजेचं आहे मी शेतकरी मित्रांना हे सांगू शकतो की आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे ज्या गावामध्ये ह्या आजाराचे जनावर आढळून आले आहे अशा गावामध्ये हवाई अंताप्रमाणे पाच किमी त्रिजेमध्ये येणारी सर्व गावे जनावरांची खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्णपणे बंद करावे जनावरांचे दळणवळण बंद करावे रानात चरावाया जाणारी सर्व जनावरे सोडणे बंद करावे आजारी जनावर स्वतंत्र जागी ठेवावे त्याला स्वतंत्र चारा पाणी व वा भांड्याचा वापर करावा आजारी जनावराला क्वारंटाईन करावे आपण कोरोना काळामध्ये ज्या पद्धतीने आजारी पेशंट क्वारंटाईन करत होतो त्याला सेपरेट खाऊ पिणे हा आणि त्याची सगळी भांडी वगैरे हो स्वतंत्र सो, ठेवत होतो आणि स्वच्छतेची काळजी घेत होतो सेम ती पॉलिसी आपल्याला त्याच आजारी जनावरांबाबतीत करायची आहे म्हणजे जर आपल्या गोठ्यात एखाद्या गायीला नकळत ताप आला असेल किंवा कोणती लक्षणं दिसत असतील तर लगेच तिला आपण स्वतंत्र व्यवस्था करणं आपल्या गरजेचं आहे परंतु परंतु नजीकच्या पशु सल्ल्याने त्या जन आजारी जनावर ते लंपीग्रस्त आहे की नाही याची पहिली खातर जमा करणं गरजेचं आहे ज्या गावामध्ये आजारी जनावर आहे अशा गावाच्या हवाई यंत्राप्रमाणे पाच किमी त्रिजेमध्ये सर्व गावे वाडी वस्त्या जनावरे यांना निर्जंतुक औषधाची फवारणी करणे अत्यंत महत्वाचे आहे आता ह्या फवारणीमध्ये आपण सोडियम हायप्रोक्लोराईड फिनाईल डेल्टा मेथरिन सायपरमेथरिन यासारख्या औषधाची फवारणी करावी म्हणजे गोचीड गोमाशी डास इतर उडणारे चावणारे प्राणी मरून जातील व आजाराचा आजा प्रसार कमी होईल कोरोना काळामध्ये ग्रामपंचायत आरोग्य विभाग यांनी ज्याप्रमाणे संपूर्ण घरे गोठा परिसर रस्ते गाटारीमध्ये औषध फवारणी करून कोरोना रोगावर नियंत्रण मिळवले त्या पद्धतीने आपणाला संपूर्ण घर गोठा परिसर रस्ते गटारीमध्ये औषध फवारणी करून लंपी स्किन डिसीज ह्या रोगावर नियंत्रण मिळू शकतो वरवर औषध -वर फवारणी करून आपण डास चावणारी माशी गोमाशी गुचीड यांना मारू किंवा पळून लावू शकतो परंतु साचलेले पाणी साचलेली गटार यामध्ये या विषाणूचे अंडे असतात ते प्राधान्याने औषध फवारणी करून नष्ट करणे गरजेचे आहे रोगग्रस्त जी माशी आहे किंवा जे डास आहेत ते त्यांची जो त्यांचा जो जीवनक्रम आहे त्याबद्दल आपल्याला काय सांगता येईल कशा पद्धतीनं या रोगाचा झपाट्यानं फैलाव होत आहे हा मॅडम हा फार महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलात कारण ज्याच्यापासून हा जो रोग होतो आहे तर ते चावणारी माशी डास गोमाशी तर ही माशी एका दिवसाला दोन किलोमीटर अंतर कापू शकते तर रोगग्रस्त माशी एका दिवसाला दोन किमी अंतर जाऊ शकते त्यामुळे ज्या भागात किंवा त्या गावात ही माशी ज्या जनावराला चावा घेईल त्या जनावराला हा आजार आढळून येईल म्हणून त्या गावामध्ये ह्या आजाराचे जनावर आढळून आले आहे अशा गावाच्या हवाई अंतराप्रमाणे हवाई अंतर म्हणजे पाच किलोमीटर त्रिजेमध्ये येणारे सर्व गावं सर्व संपूर्ण गोठे परिसर जनावरे यांना औषध फवारणी करून लंपी स्किन डिसीज या रोगावर नियंत्रण मिळू शकतो म्हणजे रोग फवारणी पसरवणारी माशी मारली जाईल व रोगावर नियंत्रण मिळवता येईल या आजारामध्ये मर्तुकीचे प्रमाण फार कमी आहे शून्य ते एक टक्के एवढे योग्य औषध उपचार योग्य काळजी घेतली तर मर्तूक नाही शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही रोग काही एवढा भयानक नाही वेळेवर औषध फवारणी वेळेवर औषध उपचार केले तर हा रोग लवकर बरा होऊ शकतो निश्चितच म्हणून घाबरून न जाता लवकरात लवकर आपल्या गोठ्यातील सगळ्या गायींचे लसीकरण हाच यावरील मुख्य उपाय आहे आणि त्याचबरोबर आपण सांगितल्याप्रमाणे परिसरात सर्व दूर लंपी स्किन साठी निर्जंतुक फवारी फवारणी करणं हेही तितकंच महत्वाचं असणार आहे डॉक्टर आपण परिसरात प्रॅक्टिस करत आहात सर्व गोठ्यांवर एक पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आपण सदैव तत्पर आहात आता परिसरात लंपी स्किन साठी काही विशेष उपाययोजना हो करण्यात आलेल्या आहेत का प्रवरा परिसरात आपल्या जिल्ह्यात हो मॅडम आपले सन्मान नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब पशुसंवर्धन मंत्री तसेच मान्य आमचे डॉक्टर सुनील तुंबारे सर सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन अहमदनगर व डॉक्टर कुमकर सर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांचे योग्य नियोजन आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये लंपी रोग प्रादुर्भाव दिसून आला त्या दिवसापासून त्या रोगावर नियंत्रण मिळवण्यात यश आलेले आहे आदरणीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब पशुसरोधन मंत्री तसेच डॉक्टर सुनील तुंबारे सर व डॉक्टर कुमकर सर यांचे फार मोठे नियोजनबद्ध लसीकरण कार्यक्रम व आजारी जनावरांना योग्य औषध उपचार यामुळे फार मृतुक लंपी आजारामध्ये झालेली नाही डॉक्टर सुनील तुंबारे सर व डॉक्टर कुमकर सर हे सकाळी पहाटे पाच पासून ते रात्री एक वाजेपर्यंत काम करत आहेत रोगग्रस्त भागात जाऊन लसीकरण व उपचार यावर जातीनं लक्ष ठेवून रात्रंदिवस मेहनत घेत आहेत तसेच पशुसंवर्धन विभागातील सर्व डॉक्टर्स व खाजगी क्षेत्रातील डॉक्टर रात्रंदिवस मेहनत घेऊन या रोगावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झालेले आहेत व करत आहेत आपले आदरणीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब पशुसंवर्धन मंत्री यांनी लंपी रोगाची लस ही लस उत्पादनाच्या साठ ते सत्तर टक्के लस आपल्या अहमदनगर जिल्ह्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे मी पशुसंवर्धन विभागातर्फे नामदार साहेबांचा खूप खूप धन्यवाद देतो आणि आभार मानतो जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या जनावरांना लवकरात लवकर कसे लसीकरण होईल व सर्वांना लवकरात लवकर कसा फायदा होईल या विचाराने ते काम करत आहेत सतत पशुसंवर्धन अधिकारी महसूल अधिकारी यांच्या बैठका घेऊन जिल्ह्यात या आजाराबाबत माहिती घेऊन या आजारावर कसं नियंत्रण मिळवता येईल व कोणत्याही शेतकऱ्याची एकही जनावर मृत्यू पावणार नाही शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याबाबत ते सतत सतर्क राहून मार्गदर्शन करत आहेत पशुसंवर्धन विभागाचे एक ब्रीद वाक्य आहे मॅडम एकच ध्यास पशुपालकांचा विकास या ब्रीद वाक्याला तंतोतंत जुळेल असे कामकाज माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब पशुरो हे करत आहेत एकच ध्यास पशुपालकाचा व शेतकऱ्याचा विकास या उद्देशाने ते तळमळीने काम करत आहेत एकच ध्यास पशुपालकाचा व शेतकऱ्याचा विकास या युक्तीप्रमाणे खर तर काम प्रवरा परिसरात आपल्या अहमदनगर जिल्ह्यात होत आहे आणि डॉक्टर लंपी स्किन डिसीज या विषयावर फार सविस्तर माहिती आज या मुलाखतीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना आपण दिलीत जाता जाता या शेतकरी बांधवांना आपण काय सांगाल आपल्या परिसरातील शेतकरी मित्रांना मी एकच नम्रपणे विनंती करू शकतो की आपल्या गोठ्याच्या गायी गोठ्यामधील गायींना लंपी आजाराची लक्षणे दिसताच जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा व संबंधित पशुवैद्यकीय अधिकारी यांना या आजाराची कल्पना द्यावी व पुढील उपचारा उपचार त्यांच्या मार्गादर्शनाखाली करून घ्यावेत तसेच आपल्या गायीच्या गोठ्यामध्ये दिवसातून एकदा गुचिडनाशक नाशक औषधाचा फवार करावा फवारा करावा गोठ्यात व जनावरांच्या अंगावर गुचिड गोमाशी डास राहणार नाही याची काळजी घ्यावी जनावरांना आयवर इंजेक्शन देऊन घ्यावे सर्व जनावरांना जंतनाशक औषधे पाजावे सर्व जनावरांना सकस व पौष्टिक आहार द्यावा गोठ्याच्या आजूबाजूला गोमूत्र पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी आपली जनावरे गोठ्याबाहेर नेऊ नये व नवीन जनावर गोठ्यात आणू नये तसेच दुसऱ्याच्या गोठ्यात जाऊ नये व इतरांना आपल्या गोठ्यात येऊ देऊ नये एवढी जरी काळजी शेतकऱ्यांनी किंवा गोपालकांनी घेतली तरी आपण या रोगाला बऱ्यापैकी आळा घालू शकतो निश्चितच आणि रोज वेगवेगळ्या गोठ्यांना आपण भेट देत असता आणि नकळत असं म्हणतात की डॉक्टर तुमच्याशी गायी देखील बोलत असतात या सर्व शेतकरी बांधवांना एक पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून आपण काय सांगाल मॅडम मी एक छोटीशी प्रतिज्ञा केलेली आहे मी शेतकऱ्यांसाठी व गावातील नागरिकांसाठी एक प्रतिज्ञा तयार केलेली आहे मला कुणाचे मन दुखवायचे नसून किंवा कुणाला निकृष्ट निष्क्रिय ठरवायचे नाही फक्त आपण सर्वांनी अशी प्रतिज्ञा जर केली तर बऱ्याच गावात काय होऊ शकतो असे वाटते म्हणून ही प्रतिज्ञा जर काही चुकली असेल तर क्षमसो निश्चितच आणि ती प्रतिज्ञा डॉक्टर रंगनाथ विखे सर आपल्याला सांगत आहेत आणि शेतकरी बंधू नो आपल्याच घरात आपल्याच गोठ्यात ही प्रतिज्ञा आपण करणार आहोत मना म्हणत मित्रांनो मी एक शेतकरी असून ह्या गावचा रहिवासी आहे मी एक शेतकरी असून या गावचा रहिवासी आहे आपल्या गावातील नागरिकांचे आरोग्य आपल्या गावातील नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी मी सहकार्य करेन सुधारण्यासाठी मी सहकार्य करेन मी माझ्या घरच्या गायींना मी माझ्या घरच्या गायींना साखळी मुक्त करून तो मुक्त गोठा करेन साखळी मुक्त करून गोठा मुक्त करेन सांडपाणी आणि मलमूत्र विसर्जनाचे उत्तम नियोजन करून सांडपाणी आणि मलमूत्राचे योग्य विसर्जन करून पाणी आणि सभोवतालचा परिसर प्रदूषण मुक्त राहील याची दक्षता घेईल पाणी आणि सभोवतालचा परिसर प्रदूषण मुक्त राहील याची दक्षता घेईल मी रस्त्याच्या कडेला मी रस्त्याच्या कडेला किंवा इतर, कि इतर सार्वजनिक ठिकाणी करणार नाही किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी उकिरडा करणार नाही मी गोठ्याच्या आणि गायीच्या स्वच्छतेसाठी मी गोठ्याच्या आणि गायीच्या स्वच्छतेसाठी सतत दक्ष राहील सतत दक्ष राहील दूध काढताना दूध काढताना मी हात दुधाचे भांडे मी हात आणि दुधाचे भांडे आणि गायीची कास स्वच्छ धुवून आणि गायीची कास स्वच्छ धुवून स्वच्छ व निर्जंतुक दूध स्वच्छ व दूध सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद अतिशय महत्वाची ही प्रतिज्ञा शेतकरी बंधूं आपल्या गोठ्यात ही प्रतिज्ञा आपण घेतलेली आहे ही प्रतिज्ञा आहे मनामनात निर्जंतुक दूध आपण पोहोचविणार आहोत प्रत्येकाच्या घरात आणि एक शेतकरी म्हणून जगाचा पोशिंदा म्हणून ही जबाबदारी आपली आहे खूप महत्वाची प्रतिज्ञा या माध्यमातून डॉक्टर रंगनाथ विखे यांच्या माध्यमातून आपण घेतलेली आहे डॉक्टर आपण आलात आणि लंपी स्किन डिसीज या विषयावर फार सविस्तर माहिती आम्हाला दिलीत आपले मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद मॅडम धन्यवाद शेतकरी मित्रांनो जनावरांची काळजी घ्या मी सांगितलं त्या पद्धतीने उपचार करा आणि लंपी मुक्त जनावर ठेवा घाबरू नका आणि काळजी घ्या धन्यवाद